तर पाऊस सुरू झाला की बेडकांचा आवाज येणं सुरू होतं. पावसाळ्यात तुम्ही सामान्यपणे हिरव्या किंवा करड्या रंगाचे बेडूक पाहिलेत, मात्र पिवळ्या रंगाचे बेडूक कधी पाहिलेत का? खामगाव आणि परिसरातील तलाव पाणवठ्यावर पिवळ्या बेडकांचा पाऊस पडल्याची अफवा पसरली आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. परिसरात दुर्मिळ प्रजाती असलेल्या 550 इंडियन बुलफ्रॉग या ठिकाणी मनसोक्त फिरताना दिसतात आणि पावसाळा म्हणजे बुलफ्रॉगचा प्रजनन काळ असतो. प्रजनन काळात नर पिवळा रंग घेतो आणि मादी राखाडी रंगाची असते. ग्रामीण भागात वर्षभर शांत असलेले हे बेडूक पावसाळ्यात मात्र जमिनीवर येतात. तर लॉकडाऊनमध्ये शाळा महाविद्यालये बंद असली तरी या पिवळ्या बेडकांची भरलेली शाळा ही सध्या लक्ष वेधून घेते. तर पावसाची चाहूल लागताच मोरांनी पिसारा फुलवण्यास सुरुवात केलेली आहे. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या परिसरात मोरांनी पिसारा फुलवलाय. कृषी विद्यापीठाच्या परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मोरांनी पिसारा फुलवत केलेले हे नृत्य मनाला प्रसन्न करून जातं.